या फोटोतलं चित्र म्हणजे फक्त एक रंगांनी भरलेला कॅनव्हास नाहीये. भारतीय कलाक्षेत्रात या चित्रानं नवा विक्रम रचलाय. चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या या चित्राला गेल्या आठवड्यात मुंबईमध्ये सॅफ्रन आर्टच्या लिलावात तब्बल 39,98,00,000 रुपयांची म्हणजे जवळपास 55 लाख अमेरिकन डॉलर्सची विक्रमी बोली लागली. आजवर कुठल्याही भारतीयानं काढलेल्या चित्राला लागलेली ही सर्वात मोठी बोली ठरली आहे. पण मग अनेकांना प्रश्न पडला की एवढं या चित्रात काय आहे, मुळात चित्राची किंमत कशी ठरते, वासुदेव गायतोंडे कोण होते आणि त्यांच्या चित्रांना नेहमी इतक्या मोठ्या किमती का लागतात. याच प्रश्नाची उत्तरं थोडक्यात द्यायचा प्रयत्न मी पुढच्या काही मिनिटांमध्ये करणार आहे. वासुदेव गायतोंडे हे अमूर्त चित्र शैलीत भारताचा ठसा उमटवणारे महान चित्रकार होते. गायतोंडे म्हणजे नेमकं काय रसायन होतं हे सांगता येणं कठीण आहे असं चित्रकार लेखक सतीश नाईक सांगतात. नाईक यांच्या चिन्ह या कलेला वाहिलेल्या मासिकानं या विलक्षण चित्रकारावरती गायतोंडे हा ग्रंथच निर्माण केलाय. त्यानुसार गायतोंडे यांचा जन्म 1924 साली नागपूरमध्ये झाला होता. ते मुंबईच्या गिरगावात राहायचे आणि जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्यांनी कलेचं शिक्षण घेतलं. गायतोंडे काही काळ बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप या कलाकारांच्या गटाशीही जोडले गेले होते. या ग्रुपमध्ये M.F. हुसेन, F.N. सुजा, S.H. रजा अशा दिग्गज कलाकारांचा समावेश होता आणि या गटानं एक प्रकारे भारतात आधुनिक कलेची म्हणजे मॉडर्न आर्टची पायाभरणी केली. गायतोंडे काही काळ मुंबईत राहिले, मग पुढे बराच काळ दिल्लीतही राहिले, परदेशातही अगदी लंडन, न्यूयॉर्क सारख्या कलेची आंतरराष्ट्रीय केंद्र असलेल्या शहरांमध्येही त्यांची प्रदर्शनं गाजली. गायतोंडेंच्या अनेक चित्रांमध्ये जपानच्या झेन तत्वज्ञानाचा प्रभाव दिसतो. गायतोंडे यांना न्यूयॉर्कच्या रॉकफेलर संस्थेची फेलोशिप मिळाली होती तर 1971 साली त्यांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं. 2001 साली दिल्लीमध्ये त्यांचं निधन झालं होतं. आज आपण लॉकडाऊन आणि आयसोलेशन विषयी बोलतो, पण गायतोंडे त्यांचं अख्खं आयुष्य एखाद्या आयसोलेशनमध्ये असलेल्या व्यक्तीसारखंच जगले. ते लोकांमध्ये फारसे मिसळत नसत, मुलाखतीसुद्धा त्यांनी अगदी मोजक्याच दिल्या आहेत. त्यामुळे आपल्या जिवंतपणीच गायतोंडे एक दंतकथा बनून गेले आणि त्यांच्याविषयीचं गूढ वलय अजूनही कायम आहे. या वलयामुळे गायतोंडे यांच्या चित्रांना नेहमीच चढ्या भावानं बोली लागते. गायतोंडे यांची ही अमूर्त चित्र लोकांना एवढी विलक्षण का वाटतात हे त्या फोटोंकडे पाहून कळणार नाही, कारण फोटोंमधून चित्रातल्या रंगांचा, त्याच्या रंगातल्या थरांचा, प्रवाहीपणाचा अंदाज येत नाही. त्यासाठी ही चित्र प्रत्यक्ष पाहावी लागतात आणि अनुभवावी लागतात. तो अनुभव कधी मनाला शांत करतो तर कधी आत खोलवर हादरवून टाकतो, पण काही झालं तरी तो समृद्ध करून जातो. आता जवळपास 40 कोटींची बोली लागलेलं गायतोंडे यांचं हे चित्रसुद्धा आकारानं अगदी मोठं आहे. 50 इंच ते 80 इंच एवढं ते आहे आणि निळ्या रंगाच्या छटांमधलं हे चित्र कुणाला सतत बदलत जाणाऱ्या जलाशयाची आठवण करून देतं, कुणाला त्यात पाण्यामध्ये पडणाऱ्या उजेड आणि अंधाराचं प्रतिबिंब दिसतं. चित्रकारानं कुठल्या काळात चित्र काढलंय, त्यासाठी कुठल्या माध्यमाचा वापर केलेला आहे आणि त्याच्या किंवा तिच्या आधीच्या चित्रांना किती किंमत मिळाली होती यावरून एखाद्या चित्राचं मूल्य ठरत असतं. कुठल्याही कलाकाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कलाकृतींचं मोल आणखी वाढतं, कारण आता तो चित्रकार जिवंत नाहीये, तो आणखी चित्र काढू शकणार नाहीये. आता तर गायतोंडेंचं एखादं चित्र आपल्याकडे असणं ही प्रतिष्ठेची गोष्ट बनली आहे आणि त्यामुळे अनेक जण त्यांच्या चित्रांसाठी चढ्या बोली लावताना दिसतात. काही जाणकारांच्या मते तर खासगी संग्रहातल्या गायतोंडेंच्या काही चित्रांची किंमत 50 कोटींहून जास्त असण्याची शक्यता आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा आणि चित्रकलेविषयी तुम्हाला आणखी काय काय जाणून घ्यायचंय तेही खाली कमेंट्समध्ये नोंदवा. धन्यवाद.